जय मल्लानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात काँग्रेसतर्फे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचाराची रॅलीचं नारळ फोडण्यात आलं. धडगाव वाडफळ रोषमाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे रणछंग फुंकले जाव गेले असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून येत्या 21 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत मतदान होणार असून नगरपंचायत परिक्षेत्रात या निवडणुकीचा प्रचारास जोर सुटला आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात धडगाव नगरपंचायतीचा चांगलाच बोलबाला जिल्ह्यात सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील या धडगाव नगरपंचायतीवर शिवसेना काँग्रेस पक्ष हे दोघेही नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बडे नेते मैदानात उतरले असून जास्तीत जास्त उमेदवार आपल्याच पक्षाचे निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. धडगाव शहरात शिवसेनेच्या पाठोपाठ आज नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांच्या नेतृत्वाखाली धडगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उमेदवार आणि समर्थकांसह जोरदार प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. प्रचार रॅलीच्या प्रसंगी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. मतदारांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्वीकारले होते आणि यापुढेही स्वीकारतील आणि नगरपंचायत परिक्षेत्रात विकास करून आणण्यासाठी सर्वच उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी केले. सदर रॅलीत महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव विनोद कोळपकर, रणजित पावरा प्रदेश सरचिटणीस, तसेच नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य माजी समाज कल्याण सभापती सी के पाडवी, विक्रम पाडवी, जान्या पाडवी, हरसिंग पावरा, खेमा पराडके, मतीन कुरेशी, तुकाराम पावरा, माजी सभापती पंचायत समिती विजय पावरा, ज्येष्ठ नेते रंजा पावरा, रूपसिंग तडवी व धडगाव भागातील सर्व प्रभागातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीस उपस्थित होते. धडगाव प्रतिनिधीसह शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार.